पॉवर बिल फटक असेल जरूर या सुट्टीमध्ये प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नात्मक परमेश्वर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. टाळ्यांचा कडकडाट होतोय. कल्याणवरून दाखल झाले आपण पाहिलं तर काही खेळाडू उल्हासनगर परिसरात देखील दाखल झाले. ट्रेन बंद आहे पण प्रत्येक जण पायकट्टा करण्यासाठी दाखल झालाय. क्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. हा क्रीडा स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला जे काही करायचंय ते बॅटिंगने करायचंय. म्हणून या क्रीडांगणामध्ये अनेक इतिहास घडले. समोरच्या दिशेने प्रहार तर जरूर केला. पहा वन टॅप येतो चौकार जरूर विनोदच्या बॅट मधून. खरोखर चांगला फटका पाहायला मिळाला. धावपळक चार ने पुढे ट्रॅव्हल होत आहे. स्वतःला जागा निर्माणचा खेळ झालाय. चार धावा पण पाहतो धावपळकावर. पुन्हा एकदा सूर्य फटका पाहायला मिळतोय. पण तेवढं चांगलं सिच्युएशन. पाच सत्रांचे पुरुषे जेस केले. तीन चेंडू पाच धावा. सूर्य चित्रक्षण पाहायला मिळते. पहा पावडच्या दिशेने प्रहार जरूर केला होता पण सूर्य चित्रक्षण पाहायला मिळालं. जॉन्टी पहा नावातच त्यांचं नाव उज्ज्वल जरूर त्यांचं नाव आहे पण जॉन्टी या नावाने ओळखलं जातं. का मला जॉन्टी म्हणतो. हो सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा दर्शननी कमबॅक केलंय बॉलिंग. तिमानेचा प्रयत्न आणि पुढे मात्र प्रयत्न जरूर करत होते पण बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क झाला नाही. थेट यष्टीरक्षकाच्या हातपाय जाऊन चेंडू विसावतोय आणि पहिला झटका लागतोय सिद्धिविनायक सीसी कल्याण या संघाला. राकेश पॉल नामांतरित जरूर केले जाते बॉलिंगसाठी तर बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आकाश येत आहेत. आकाश सिंग कल्याणला बिलॉंग करतात. स्विंग मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. स्विंग अँड मिस ज्येष्ठांचा मात्र भेद घेतलाय चेंडूने आणि पहिल्याच चेंडूवर मात्र यश मिळते राकेश यांना. एवढी चांगली बॉलिंग करतात तेवढी चांगली बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते. हो हो संयम दाखवलाय. पहा बॅटिंगसाठी जरूर मेहुल पारिया दाखल झाले. संयम आहे पेशन्स लेवल खूप आहे या खेळाडूकडे आपण पाहिलं तर. बॅटची टॉप एज घेतली आहे आणि आपण पाहिलं तर इथे बॉक्स आउटच्या रूपामध्ये फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. आकाशला संयम दाखवावा लागेल. बॅटिंगसाठी रवी येत आहेत झालाय आणि सात धावा झाल्या धावपळकावर. वेल बॉलिंग पुन्हा एकदा रोखून ठेवलं जात आहे. रवी रवी तुम्ही खेळपट्टी उभं राहून एक फायटिंग स्कोर करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. दाखल झाले आमचे पंच आमचे कॅमेरामॅन डीजे मास्टर. खरोखर चांगले गोलते प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ झाल्या. औगी एक धाव खर्च केले आणि दोन गडी माघारी भारले. राकेश पाऊल अनुभव आपला पणाला लावत आहेत आणि तिकडे आपण पाहिलं तर प्रत्येकाला काही ना काही गोलंदाजचं नाव संजय आहे पण त्याला होल्डी या नावाने मात्र आपल्या परिसरात प्रसिद्ध आहे. विमानाचा प्रयत्न जरूर झाला होता. पहिला सहयोगी बॅटिंग करावी लागेल. मेहुलला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल कारण की या मैदानाचा इतिहास आहे. मला गतवर्षीची पहिली मॅच जरूर आठवते आणि आपल्या संघासाठी. पुढे विमानाचा प्रयत्न जरूर झाला होता. काही काळ चेंडू हवेत होता. संधी उपलब्ध झाली होती. संजय स्वतः प्रयत्न करतात. फार कठीण असतं कारण की जेव्हा बॉलिंग करून आपण स्वतः फॉलोथ्रूच्या रूपामध्ये जातो पण संजयने प्रयत्न जरूर केले. तिथं पण तोपर्यंत वेळ निघून गेला होता. आपण प्रयत्न केले. दिवशी मारण्याचा प्रयत्न एकदा जोरदार जरूर टाळा झाला. काय क्षेत्रक्षण पाहायला मिळते. लाजा क्षेत्रक्षण पाहायला मिळते. मागे मात्र कुठलाही खेळाडू नाही. आपल्याला जबाबदारी आहे. बेस्ट ऑफ दिशी मध्ये खेळण्याचा प्रयत्न चुकी झाली. राकेश पॉल कडून थोडीशी चुकी झाली कारण की त्याने अगोदरच फिरून घेतलं होतं की तिथे जिल्ह्या चेंडू ट्रॅव्हल होईल पण त्यानंतर दिशेप मध्ये फटका लगावला आणि जातोय चार धावांसाठी. पहा मोठ्या फटक्याची गरज जरूर मोठ्या फटक्याची गरज आहे. तिथे कल्याण संख्या मोठ्या फटक्याची गरज आहे. पुढे पाहण्याचा प्रयत्न जयंती संधी पुन्हा एकदा उपलब्ध होती. जरूर काही काळ चेंडू हवेत होता. कॅचेस विन तर मॅचेस म्हटलं जात पण जेल सुटला जातोय. दर्शन थोडीशी चुकी जरूर झाली.
शेवटचा शेवट फटका लगावण्याचा प्रयत्न करत होते पण एक मुकाच्या ढामा मात्र इराडा बदलला आणि आपण पाहिलं तर पंचांनी देखील इकडे मात्र धावफलक आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झाला आणि 15 धावा होता धावफलकावर. मॅच घेतल्या साखर भटकरने देखील 2 मॅच मॅच घेतल्या. त्यानंतर आकाश गुरुने देखील 2 मॅच घेतल्या. असे 2 मॅच घेतल्या. सूर्य फटका पाहायला भेटतो पण तेवढं दर्जा क्षेत्रक्षण पाहायला मिळालं दर्शनच्या माध्यमातून. बेल स्टॉप हा झेल झर्व सुटला दर्शन कडून पण दर्शनने नंतर एपट बेल स्टॉप पुन्हा एकदा विषय मध्ये घेण्यापर्यंत जरूर जाऊ होता बॅटिंग मध्ये प्रयत्न अँड इट इज आउट. धावचीच्या रूपामध्ये पहिल्यांदा जोडावा लागेल फलंदाज मेहुल यांना. मेहुल यांना जाणीव आहे कारण की वेळ निघून गेली आहे. आता आपल्याला बॅट करावी लागेल. चांगले आहेत रोटो आता काय दोघं विषयपणे घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. धावफलक पुन्हा एकदा एक पुढे जाईल. धावफलकची पहिली इनिंग व्यवस्था फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फेकी करण्यामध्ये थोडस आपण पाहिलं तर जॉन्टी थोडीशी कमतरता जाणवली आणि त्याद्वारे एक धाव कम्प्लीट केली जाते. पहा रिवर्सल फटका लागला बॅटवर. काल आपण रिवर्सचे फटके पाहिले ते म्हणजे संजू बोलाच्या बॅटमधून काय फटके लागावं लागते. नवीन फलंदाज आशिष प्रयत्न जरूर झाला होता. काय गोलंदाजी करतोय राकेश बेल बॉलिंग आणि तेवढं चांगली एक्सप्रेशन पाहायला मिळालं दिनेशच्या माध्यमातून. दिनेश गुडे सागरी माघारी परतले 17 धावसंख्ये बरोबर समुद्र सुद्धा प्रयत्न करत होते. सागर नवीन फलंदाज पण काय गोलंदाजी केली. अवघ्या पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केले. पहा 2 षटक हाताळले आणि पाहिलं तर 3 धावा खर्च करत 3 विकेट घेते. पण बॉलिंग करत होता जेवढा काळ झाला राकेशसाठी. मला जे आपण सकाळ क्षेत्रामध्ये पाहिलं तर साधा निगडची जरुरीची बॉलिंग पाहिली. काय गोलंदाजी केली सागरने देखील आपल्या संघासाठी. कालचा दिवस फलंदाजी देखील गाजवला पण तसा गोलंदाजी देखील त्या पलीकडे पण पाहिलं तर भूषण येत आहेत. आशिष आणि सागरी जोडी आपण पाहतोय. पलीकडे पण पाहिलं तर भूषण वेगळी शैली आहे त्यांची. दिनेश तेवढी चांगली म्हणून तेवढी चांगली यशरेशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सचिन राणे यांना देखील आपण यशांच्या मागे कित्येक वर्ष पाहतोय. एक वेगळा फटका घ्यायचा प्रयत्न जरूर झाला होता. आशिषच्या माध्यमातून धावफलक एक नि पुढे जाईल. 19 धावा होत आहेत. बॉलिंगसाठी भूषण बॅटिंगसाठी सागर. समोर दिशेने प्रार्थ जरूर केला आपण पाहिलं तर 9 मॅच चेंडू पडतोय आणि ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. पहा चौकऱ्यांची गरज आहे. सागरला जाणीव आहे बॅटिंग करावी लागेल कारण की फायटिंग स्कोर 30-32 धावा केल्या तरी आपण मॅच मध्ये चांगली रंगतदार आणू शकतो. कोणीसाठी भूषण पुन्हा एकदा रेसीचा अस्त्र तर बाहेर काढलाय. पंचदंडित करतात. 2 चेंडू असेल टिकलर झोन मध्ये चेंडू जातोय. धावफलक एक नि पुढे जाईल. 24 धावा होतो धावफलकावर. विषयमध्ये घ्यायचा प्रयत्न जरूर झाला होता. चित्रक्षक मात्र तिकडे तयार आहेत. चांगलं सिटेशन पाहायला मिळते. 2 धाव कम्प्लीट केले जातात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि पहा आपण इकडे जर पाहिलं तर 3 धावा कम्प्लीट केले जातात. चांगलं रनिंग बिटवीन द कॉम्पिटिशन साठी तर बॅटिंग साठी आशिष धावा येणं गरजेचं आहे. गेलकाचा चेंडू आदळला होता. एक धाव मिळती आहे. एकच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला पण बॅटची एज घेतली आहे. दिवस फटका जरूर मारण्याचा प्रयत्न करत होता सागर. चांगले प्रयत्न करत आहेत. इनिंगचा ऐकला आहेत आशिष. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि ठीक आहे मात्र यष्टीजित केलं जात आहे. मैदान सोडावं लागेल. फलंदाजा खेळ झाला आहे. धावफलक पाहिलं तर 29 धावा झाल्या धावफलकावर. 30 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यास. चालायची विलोची
तीस चेंडू मध्ये 30 धावांची गाठ सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पारपती चड्डा गोलंदाजी मात्र हेमंत पारिया गर्व दाखल झालाय. अगदी बॉल टू बॉल धावा करायच्या आहेत पण कष्ट करावे लागतील. क्रिकेट आहे पहिला चेंडू आपण पाहिला तर उजव्या यष्टी बाहेर अजित सरने खंडित करतात. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. क्लिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. शत्रुक्ष मात्र तिकडे तैनात आहेत. अकोला एकने मात्र पुढे जाईल. अकोला पंच करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण हेमंतने मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडस जास्त वळण भेटतं चेंडूला. अकोला कमान तर्फ मध्ये एकने पुढे जाईल. मंगेश नागर यांच्या स्मरणार्थ ही क्रीडा स्पर्धा त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन समोरच्या प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. हेमंत पारिया बैल पॉली करतो चांगल्या गोष्टी प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. दुरस निर्माण करतो प्रयत्न जरूर झाला होता. सदस्य मध्ये कव्हर करतायत. एक धाव कंप्लीट केली जाते. चार धावा जरूर झाल्या धावपलकावर. थोडस चेंजेस करण्याचा प्रयत्न करतायत. बॉल टू बॉल धावा करायचे समोरच्या संघाला तसं हेमंत एक वेगळ्या जागेवर असतात आणि मेहुल देखील पाहू शकतो आपण इस्टर्नच्या मागे असताना संतुलन चुकलंय. थोडं दंडित करतायत. स्वीप पाहण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटल स्वीप पाहण्याचा प्रयत्न करत होते पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि 5 धावा होता धावपालकावर. हा संयमी बॅटिंग करतो दोघा दोघांना जाणीव आहे. आपण अगदी सहजासहजी या मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतो. या सकाळच्या सत्रामध्ये दाखल झाले. कालचा दिवस आपण पाहिले तर अगदी प्रेक्षकांमध्ये उभे राहून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत होते मैगोले साहेब आणि आज देखील दाखल झाले आहेत. सागर बॉलिंग साठी जरूर दाखल झाले आहेत. कल्याणचा गोलंदाज हा संयमी बॅटिंग करतात. आम्ही पक्क दिशा दिली आहे त्यांना जाणीव आहे पण मॅच मध्ये पक्क निर्माण करू शकतो पण विकेट ठेवावे लागतील आणि अगदी संयमी प्रयत्न करावे लागतील आणि त्या प्रकारे जावे असतात. स्ट्राईक गेंडला आपण पाहू शकतो की या बॉलिंगसाठी सागर ती पाण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. दंडित करतायत. अवांतर चेंडू असे आणि तिकडे आकाश सिंग मात्र कुठलीही प्रकारे चुकी करत नाहीये. सुरेश जी उद्दीपला जाते. पहिल्या झटका लागतोय त्याला मालाडी असतात पण तिकडे म्हणजे सिंगल दुर्गामध्ये स्कोर कार्ड थोडस पुढे नेत होता. प्रयत्न करत मी विनंती करेन जे ग्राउंडच्या बाहेर क्रिकेट खेळतात त्यांनी खेळायचं नाहीये. ग्राउंडच्या बाहेर कोणी खेळत आहे त्यांनी खेळायचं नाहीये. ग्राउंडच्या बाजूला जी जागा आहे तिकडे खेळायचंय. रस्त्यावर कोणी खेळच्या मागे करा. रहिवाशाला त्रास होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. पोलिसांसाठी पुन्हा एकदा सागर तर बॅटिंगसाठी अमित पांचाळ. बीजेपी खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. संधी उपलब्ध झाली. फेकी काढण्यामध्ये चुकी झाली. हा निर्धाव चेंडू हा धावा लागेल. सिद्धिकने सीसी खूप चांगली फायटिंग देतात. या 22 धावांची गरज आहे. सागरचा निर्णायक षटक आहे. जेसीने पार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. सतराच्या मात्र तिकडे तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर टॉपेस घेतली आहे आणि तुम्ही ट्रॅव्हल होत होता पण आकाश सिंग चांगलं सिद्धिक्षण पाहायला मिळालं. करावा लागेल ती सवा देण्यात जर दिला तर मॅच मध्ये तुम्ही पक्का निर्माण करू शकता. सिद्धिविनायक सीसी एक रन खूप इम्पॉर्टंट आहे. जर सिद्धिविनायक सीसीला जर मॅच मध्ये कम्पॅक करायचं असेल तर एक रन इम्पॉर्टंट आहे. बॉलिंगसाठी 3 तर बॅटिंगसाठी एक अनुभवी खेळाडू दिनेश कुडेकर. समोरच्याने पार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तेव्हा थोडासा आतमध्ये येतोय. दिनेशला रोखून ठेवलंय. गुड बॉलिंग धीरज.
खूप चांगल्या प्रकारे चेंडू हाताळतोय. पहा कल्याण वरून दाखल झाले, ट्रेन बंद आहे पण कोणी बाईक्स नाही आल्या, कोणी आपली कार, कोणी ओला उबेर करून दाखल झाली ती क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. हा धीरज सुद्धा संयम देखील दाखवत आहेत, कारण की जर इकडे फेकी चुकीची झाली तर चार धावा मिळतील समोरच्या संघाला, त्यामुळे धीरजनी फेकी करण्यामध्ये थोडीशी घाई नाही केली आहे. स्विंग अँड मिस, पहा धीरजने आपला मात्र इथे कौशल्यपणाला लावलंय आणि अमित पांचाळला माघारी धाडले. गुड बॉलिंग का एफर्ट दाखवले जातात. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं अवघित तीस होऊ शकतं या खेळामध्ये त्या ग्राउंडवर, कारण की जेव्हा आपण लोअर स्कोरिंगच्या मॅचेस काढतो ना एक वेगळी ऊर्जा अंगामध्ये येते. तुम्हाला काय करायचंय ते फक्त बॅटिंगही करावा लागेल. एक एक रन खूप इम्पॉर्टंट आहे, बॅटिंगची एज जरी लागली ना तरी चालेल, पण तुम्हाला बॅटिंगने रन करायची आहे. 14 चेंडूमध्ये 19 धावांची गरज, एकदा जोरदार डाव झाला कल्याण संघासाठी. काय गोलंदाजी प्रत्यक्षिक पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. वेल बॉलिंग काय गोधी कुठे आणि अली कुठे, एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. सुरक्षित क्रिकेट तैनात आहेत, एका धावर समाधान म्हणा लागेल. धावला एक इकडे जाईल, 12 धावा होत्या धावपलकावर, पण जनसामान्य संघ देखील सहजासहजी मॅच सोडणार नाही, कारण की दिनेश सरका एक अनुभवी खेळाडू आहे, त्यांच्याकडे पेशन्स आहेत. बॅटची हिट जरूर घेतली होती, काही काळ चेंडू हवे तर एकदा कम्प्लीट केली जाते. हा आकाश सिंग तिकडे चतुराई दाखवत आहेत आणि धीरज सतत देखील इथे समाप्त झाले. अवघ्या 3 धावा खर्च केल्या, गुड बॉलिंग बरोबर टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाजसाठी. एक विकेट आपल्या संघासाठी घेतल्यात आणि कल्याणवरून देखील काही प्रेक्षक वर्ग दाखल झालेत आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी. कुठे अजून सामना जाऊ शकतो, कल्याण की मालाला देखील जाऊ शकतो. बॉलिंगसाठी हेमंत, बॅटिंगसाठी दिनेश, मानायचा प्रयत्न जरूर झाला केलं जातं इथे. आपण पाहिलं तर दिनेशला बीट केलंय, गुड बॉलिंग, समीकरण चेंज झालं. तरी पहिलं शतक हाताळलं होतं, 5 धावा खर्च केला होता निर्णय. पहा इकडे कोणाच्या बाईकवर एक मोबाईल, हो चांगला फटका पाहायला मिळतोय. दिनेश आपला अनुभव म्हणायला लावताय आणि येतोय 4 धावांसाठी. चौकार येतोय, खूप चांगला फटका पाहायला मिळाला. कोणाचा असेल त्यांनी आपला ओळख पटून घेऊन जायचं मोबाईल. चांगला फटका पाहायला मिळतो पुन्हा एकदा, हो थोडीशी मिस मिळत होतो आणि डोळ्याची पापडी लवकर लवकर दुसऱ्या धावायचा प्रयत्न करतायत. पंचांची अपील इथे केली आणि पंचांनी मात्र डिसिजन पेंडिंग ठेवलंय, सरपंचांनी मात्र डिसिजन जात आहे. लागते बापी यांना मैदान सोडावं लागते. शेवटच्या क्षणापर्यंत फटका अजिंक्याचा प्रयत्न करत होते धावा होत्या धावफलकावर. स्विंग अँड मिस आणि दिनेशला मात्र इथे फसवलं आपण जात आहे हेमंतच्या माध्यमातून. हेमंत जरूर यश मिळत आहे आणि एक सेट फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. दिनेशला मैदान सोडावं लागतंय. माझा प्रयत्न जरूर झाला होता, चेंडू ट्रॅव्हल होते पण तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जाते. एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे, 20 धावा झाल्या धाव फलकावर, 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. कल्याणवरून दाखल झाले ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव कम्प्लीट केली जाते दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि एका धावावर समाधान मानायला लागेल. धावफलक आपण पाहिलं तर 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय आणि 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पाहिलं तर हेमंतने पुन्हा प्रत्येक जण मुंबईच्या कानाकोपऱ्यातून त्यानंतर अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, उपोली परिसरात देखील काही खेळाडू पाहिलं तर वाडा परिसरात गणेशपुरी, प्रत्येक झोन मधून मात्र खेळाडू आलाय क्रीडा खेळण्यासाठी, कारण की मुंबईतल्या सर्व खेळाडूंची लाडकी क्रीडा स्पर्धा तुमच्या आमचा आवडता वायगट्टा. पहिल्या शेवटी पाहिलं तर समोरच्या शेवटी पार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, चांगल्या शेतरीक्षण पाहायला मिळते. वेल स्टॉप उजवान
बॉलिंग साठी आशीष खूप इम्पॉर्टंट आहे क्रीडांगणामध्ये आणि तेच पत्रकार इथे मिळून केलं खूप चांगल्या प्रकारे मॅच आपल्याला पाहायला मिळते प्रयत्न आणि उज्ज्वल जी खेळी मात्र इथे संपुष्टामध्ये येते फटका जरूर चांगला आहे पण अशा फटक्याला मात्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये जागा नाही आहे मैदान सोडावं लागतंय विकेटचं पतन होतंय आपण पाहिलं तर लागतोय इकडे आशीष पुण्याचे सज्ज होतात रिओसुचा पट्टा जरूर पाहायला मिळतोय आणि आपण पाहिलं तर मॅच खूप रंगतदार होती आहे खूप चांगला पट्टा पाहायला मिळाला मनोजच्या बॅट मधून पहा जेव्हा संघाला गरज होती आणि खूप रिओसुचं शस्त्र बाहेर काढलं धावफलक चार ने पुढे जाईल धावफलक जाऊन पोहोचतोय 26 या धावसंख्येवर तीन चेंडू मध्ये आपण पाहिलं तर चार धावांची गरज आहे अजूनही मॅच जिंकण्यासाठी मध्ये चार धावांची गरज आहे पंतांची अपील केली जाते अँड इट इज आउट पंतांनी मात्र आकाशात जरूर धाडले रिव्ह्यू नसेल फक्त पंचच रिव्ह्यू घेऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे हे बटन दाबायचं साठी आशिष पुण्याचे दोन चेंडू मध्ये आपण पाहिलं तर चार धावांची गरज आहे एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे मॅच साठी खरोखर चांगली मॅच पाहायला पाहिजे आजच्या दिवसाने दुसरी मॅच रंगत असताना स्विंग अँड मिस पहा आशिष आपला अनुभव पणाला लावतोय विकेट जपातून होते आणि फलंदाज संजयला देखील मैदान सोडावा लागतंय पहा एक चेंडू मध्ये चार धावांची गरज आहे कमबॅक केलंय एका चौकानंतर मात्र आपला कॉन्फिडन्स थोडासा खाली नाही गेलाय पण थोडासा एक कमबॅक केलाय आशिषने गुड बॉलिंग एक चेंडू मध्ये चार धावांची गरज पुढे मारायचा प्रयत्न फलंदाज आपण पाहिलं तर दर्शनने इतिहास घडवला आजच्या दिवसामध्ये काय चांगला फटका पाहायला मिळाला डान्सिंग डाऊन द मारा जरूर केला समोरच्या दिशेने प्रहार केला आणि जलसा मालाड खूप चांगल्या प्रकारे विजय जरूर निर्माण केलाय दर्शन काय फटका लगावला आणि आपल्या संघाला एक मोठा विजय जरूर आजच्या दिवसातील आणि या क्रीडा स्पर्धेचा इतिहास घडवला त्याने आजच्या या वर्षातील एक चेंडू मध्ये चार धावांची गरज असताना चौकार लगावला दर्शन गावात खर खूप चांगली कामगिरी केली राजव फटका पाहायला मिळतो मला तेव्हा कठीण असत जेव्हा आपण पहिला चेंडू फेस करत असतो एक चेंडू मध्ये चार धावांची गरज असताना आणि तो देखील चौकार लागावतो एक वेगळाच कॉन्फिडन्स लेवल अंगामध्ये येते दर्शन खरं तर कौतुक करेल तुमचं देखील आणि कल्याण सीसी साठी देखील